गद्दारीची सुरुवात अंबरनाथ मतदारसंघातून झाली. दाढीवाल्याच्या जिल्ह्यात शिवसैनिक ठामपणे त्यांना धूळ चारणार असं म्हणत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डॉक्टर जानू मानकर यांनी अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. शिवसेनेतील फक्त क्रीम लेअर गेलेली आहे, बाकी सगळं आमच्याकडेच आहे असं ते म्हणाले. अंबरनाथ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेवेळी ते बोलत होते. मला एक संदेश इथल्या शिवसैनिकांना द्यायचा आहे की अंबरनाथ मधली शिवसेना कोणीच संपू शकत नाही. किती आलेत, किती गेलेत, काही गद्दार झालेत, परंतु अंबरनाथ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि शिवसेनेचाच बालेकिल्ला राहील. गद्दारीचा जो बी पेरला गेला त्याची सुरुवात या मतदारसंघातून झाली. त्याच कोणातरी दाढीवाल्याचा हा जिल्हा आणि त्या दाढीवाल्याच्या जिल्ह्यात अजूनही शिवसैनिक ठामपणे निर्धारित वेळेत यांना धूळ चाकणार आहे. शिवसेनेतली मी बऱ्याच वेळा माझ्या पोस्टमध्ये पण सांगितलं की क्रीम लेअर गेलेली आहे. म्हणजे आम्ही रवी लावत असताना जो काही मलिदा तयार झाला तो मलिदा खाणारी जी औलाद आमच्याकडे होती ती आज आमच्यामध्ये नाही. पण घुसळणारा रवी सुद्धा आमच्याजवळ आहे, ताक सुद्धा आमच्याजवळ आहे. अशा मलाईच्या कितीतरी थरी निर्माण करण्याची ताकद या शिवसेनेत आहे. आकडेवारी करता येणार नाही एवढे शिवसैनिक अजून अंबरनाथ विधानसभेत सक्रिय आहेत, काम चालू आहे, निकाल लवकरच लागणार आहे. काही तुमच्या भीतीने, काही तुमच्या ब्लॅकमेलिंगने, काही तुमच्या सरकारी यंत्रणेमुळे, तर काही ईडीमुळे काही लोक घाबरून जरी तिकडे गेले असतील तरी त्यांचीही निष्ठा बाळासाहेब आणि उद्धव साहेबांच्याच प्रति असणार आहे.